शेतकरी बांधवांनो, मागील आठवड्यात जी काही अतिवृष्टी झाली, संततधार पाऊस, तर त्या पावसाचा काय परिणाम झाला तर आपण पाहू शकता. अशा पद्धतीनं जी काही उमललेला कापूस आहे, तर त्याच्यातली जी काही बिया आहेत, तर हे सगळं कोंब जे तुम्हाला दिसत आहेत, हे उगून आलेले झाडावरच उगून जे आहे ते आलं, आणि त्याच्यामुळं पूर्ण क्वालिटी जी आहे ते रिडक्शन जे आहे ते इथं झालेलं आहे. हे इथलं हे बोंड आहे. अशा पद्धतीनं हा म्हणजे अतिवृष्टी ज्यावेळेस झाली तर बोंड उमलण्याच्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं जर हे झालं तर हे नुकसान होतं. दुसरा विषय, आता बऱ्यापैकी जे आहेत हे कापसाचं बोंड उमललेले आहेत, आणि ज्यावेळेस हे मी काढलं तर ह्याच्यामध्ये ओलावा खूप जास्त आहे, तर काढणी करताना एक काळजी घ्यायची आपल्या सर्व शेतकऱ्यांनी की हे काढणी झाल्याच्यानंतर चांगलं उन्हामध्ये जे आहे ते वाळवा, आणि नंतर जे आहे ते स्टोअर करा.